ब्रेक नंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येणार आहे। महापालिकांमध्ये 3 तर नगरपालिकांमध्ये 2 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे। राज्यात सत्ता बदल झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये 1 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार कायद्यात बदलही करण्यात आला होता, मात्र त्याचा कितपत फायदा होईल याबाबत शंका असल्याने पुन्हा एकदा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचा विचार सुरू झालाय। ओबीसी आरक्षण शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा घोषित केलाय, त्यामुळे राज्य सरकार पुढे काय काय पर्याय आहेत यावर आज कॅबिनेट मध्ये चर्चा होऊ शकते। पुन्हा एकदा कोर्टात धाव घ्यायची की निवडणुकीला सामोरे जायचं यावर आज कॅबिनेट मध्ये चर्चा होणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात, रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे आणि तसा प्रस्तावच आज मांडला जाणार आहे, काय सांगशील आजच्या बैठकीची वैशिष्ट्य? नक्कीच, आपण जर बघितलं असेल याआधी जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार होतं तर बहुसदस्यीय प्रभाग ही पद्धत होती। जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं होतं त्यांनी ही पद्धत जी आहे ती रद्द केली होती आणि 1 सदस्यीय प्रभाग आणण्याचं प्रस्ताव आणला, त्यानंतर त्याप्रमाणे कायद्यात बदल देखील केला। परंतु ह्याचा राजकीय फायदा कितपत महाविकास आघाडीला आणि पक्षांना होईल याबाबत मतभेद होते आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा बहुसदस्यीय प्रभाग आणण्याचा प्रस्ताव जो आहे तो येत आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये ह्यावर चर्चा होईल। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर हिवाळी अधिवेशनामध्ये ह्याबाबतचा कायद्यामध्ये जो बदल करण्याचा प्रस्ताव आहे, विधेयक आहे, ते आणण्यात येईल। त्यामुळे आपण बघतोय की आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार बहुसदस्यीय प्रभाग आणण्याच्या विचारात आहे आणि कॅबिनेटमध्ये आज त्यावर चर्चा होणार आहे। अगदी रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा भक्त साम टीव्ही।